सहकुटुंब सहपरिवार या मालिकेच्या एक ऑगस्टच्या भागामध्ये सहकुटुंब जेवायला बसलेलं असतं अंजी काहीतरी पशाला इशारा करत असते पशा म्हणतो काय बोलते सरा तरी मोठ्यांनी बोल की याच्यावरती अंजी म्हणते पशा मग काय आज इथे जेवणार की घरी जाऊन पशा म्हणतो का गं सगळ्यांसोबत इथेच जेवतो ना मी याच्यावरती अंजे म्हणते नाही नाही म्हणजे तू नेहमी घरी जाऊन जेवतोस ना म्हणून म्हटलं याच्यावरती सूर्या म्हणतो कोणी कुठे जाणार नाही पशा तू इथेच बस बरं आणि जेव याच्यावरती पशा म्हणतो तुझे डोळे फुटलेत काय अंजे मी इथे जेवायला बसलो आहे तरी पण तू मला म्हणते जेव जेव याच्यावरती पशा म्हणतो आणि इथे जेवलो नाही तर डबा घेऊन जाईल याच्यावरती सूर्या म्हणतो काही करायची गरज नाही आहे तुमचे हे भाऊ आहेत ना इथे आणि हे बघा आपण जरी वेगवेगळे राहत असलो तरी आपल्यामधलं प्रेम काही कमी नाही झालं तुम्हाला कधीही गरज लागली तरी तुमचा हा सूर्य तुमच्यासाठी कायम पाठीशी उभा राहणार आहे असं म्हणत सूर्या सगळ्या मो सगळ्या भावांना मोठेपणाचा भाऊ असल्याचा आधार देतो सगळेच जण खूप खुश होतात आणि वैभव म्हणतो दादा तुझ्या तोंडून हे शब्द ऐकायला आम्ही किती उत्सुक होतो माहिती आहे है। पशा म्हणतो खरंच दादा आज न खूप आनंद झाला आणि वहिनी तू पण जेवायला बस की असं म्हणत सगळेजणं सरिताला जेवायला सांगतात सरिता म्हणते नाही मी जेवणार नाही सूर्या म्हणतो सरे काय झालं सरिता म्हणते हे बघा मला हा आनंद एक दिवसासाठी नको आहे मला आपलं मोरे कुटुंब आपल्या मोरे निवासामध्ये एकत्र आणायला पाहिजे याच्यावरती सूर्या म्हणतो सरे नको तो हट्ट करू नको तो निर्णय एकदाच झालेला आहे आणि आपण सगळे वेगळे राहत असलो ना तरी सुद्धा आपल्याला एकत्रपणाची भावना हे सगळे प्रेमाने राहू सरिता म्हणते नाही मला ही भावना हे सगळं नको आहे मला आपलं सहकुटुंब मोरे निवासातच राहायला पाहिजे याच्यावरती सूर्या म्हणतो मला हे शक्य नाही आहे सरिता म्हणते दोन तारखेला सावित्रीबाईंची पैज आम्ही जिंकणार आहोत सावित्रीबाईंनी दोन तारखेला जर सहकुटुंब एकत्र सहपरिवार त्या मोरे निवासात आलं तर त्या आपलं घर परत येणार आहेत तुम्हाला आपलं घर परत नको का सूर्यात सूर्या म्हणतो याला खूप उशीर झालाय आणि आता मी चाललेलो आहे तालुक्याच्या गावाला त्यामुळे दोन तारखेला मला काही जमणार नाही माझं तालुक्याच्या गावाला मोठं काम आहे सरिता म्हणते अहो असं काय करताय आपण पैज जिंकलेलो आहोत ज्या सूर्या म्हणतो ही पैज हो पीज मला काही माहीत नाही आहे तुमचं तुम्ही बघून घ्या मला तालुक्याच्या गावाला जायचं आहे सरिता चिडते आणि म्हणते तुमचं चाललंय तरी काय तुम्हाला सहकुटुंबाची ओढच राहिली नाही का आता आता तुम्हाला सहकुटुंबासोबत राहावंसंच वाटत नाही का सूर्या म्हणतो सरिता गप्प बस आणि सूर्याला तालुक्यात ून फोन येतो आणि तो दोन तारखेला तालुक्याच्या गावाला कामासाठी जाण्याचं फोनवर सांगतो इकडे आता दोन तारीख उजाडते त्यावेळेला मामी सांगत असतात ओंक्या अरे उठ आज दोन तारीख आहे सावित्रीबाईंकडून घर ताब्यात घेण्याचा दिवस आहे तुला जायचं नाही आहे का तितक्यात तिथे पूजा आहे त्याने म्हणते मामी काय झालं मामी म्हणतात बघ की हा ओंक्या दोन तारीख आहे गाव तुम्हाला तुमच्या घरात जायचं आहे तरी हा उठायलाच स्वागत नाही याच्यावरती आता इकडे पूजा म्हणते या ओमीचं तर काही कळतच नाही ओमी तू येणार आहेस ना निवासामध्ये ओंकार म्हणतो मी काही कुठेच येणार नाही इकडे अंजी आपल्या बाळाला सांगत असते हे बघ बाळा आज आपण आपल्या घरात परत जाणार आहोत आपल्या मोरे निवासात परत जाणार पुन्हा हो एकदा सहकुटुंबासोबत राहणार इतक्यात अवनी येते आणि म्हणते झाली का तयारी तुझी अंजे याच्यावरती अंजी म्हणते माझी बॅग भरून मी कधीच तयार आहे अवनी म्हणते माझी पण झालेली आहे बॅग पण माझे अर्धे कपडे अत्तूकडे आहेत ते मी तिकडे डायरेक्ट मोरे निवासात मागवून घेते सरिता म्हणते माझी पण बॅग भरून झाली असं म्हणत सगळे उत्साहत असतात आणि आता पूजाला फोन करतात जेणेकरून पूजा तयार आहे की नाही विचारता येईल पूजासुद्धा तिकडे तयार असते अंजी अवनी ह्या बॅगा भरत असतात आणि सगळेजण जायला निघतात पण सूर्या मात्र सकाळी सकाळी तालुक्याच्या असतो अंजी म्हणते आता आपण सगळेजण एकत्र राहू आणि पूजाला म्हणते पूजा तू तयार झालीस का पूजा म्हणते हो मी तर तयार आहे त्याच्यावरती अंजी म्हणते आणि ओंकार भाऊजी पूजा म्हणते हे बघ अंजे मी तर येणार आहे ओंक्याचं नक्की काय सीन आहे मला काय माहीत नाहीये ओंक्याचं काहीच कळत नाही आहे अंजी म्हणते मग आपण चौघीच जायचं की काय कारण सुद्धा गेलेत आठवड्याच्या बाजाराच्या इकडे गावाला त्यामुळे मला खरंच काही माहिती नाही आहे याच्यावरती आता औनीला पण माहीत नसतं की वैभव येणार आहे की नाही पूजा म्हणते एक काम करूया आपण चौकीचणे जाऊया आणि मग बघू काय होतंय ते सरिता आता इकडे उदास असते अंजी म्हणते ताईडे दाजी कुठे आहेत सरिता म्हणते ते सरिता म्हणते ते येणार नाहीत ते तालुक्याच्या गावाला गेलेले आहेत याच्यावरती आता मात्र अंजी म्हणते मग काय आपण चौघीच जायचं का अवनी म्हणते वैभव सुद्धा नाही आहे वैभव गेलेला आहे नोकरी बघण्यासाठी याच्यावर सरिता म्हणते ठीक आहे हरकत नाही आहे आपण सहकुटुंबाची ताकद काय आहे ती सावित्रीबाईंना दाखवू आपण चौघीच जणी जाऊ चा। मग जे होईल ते बघूया असं म्हणत चौघीच जणी आता मात्र सावित्रीबाईंकडे घर मागण्यासाठी निघतात आणि मनाचा निश्चय करतात अवनीला वाईट वाटत असतं कारण सकाळी सकाळी वैभव नोकरी बघायला गेलेला असतो पशा घरात ओंकार येणार नसतो आणि सूर्य पण तालुक्याच्या गावाला गेलेला असतो सरिता म्हणते आता डगमगायचं नाही असं म्हणत तिघी जणी बॅग घेऊन निघतात तिकडून पूजा बॅग घेऊन निघते तितक्यात तिथे पशा येतो आणि म्हणतो काय तुम्ही जाणार का मी आहे ना तुमच्यासोबत जी म्हणते पशा तू पण येणार का पशा म्हणतो मग सहकुटुंबाशिवाय मी तर राहू शकत नाही आणि मोरे निवासात सहकुटुंब निघायचं यासारखा आनंदच नाहीये ना त्यामुळे मी पण तुमच्यासोबत येणार आहे आता मात्र अवनी अंजी आणि सरिता तिघी पण खुश होतात आणि आता कशाला घेऊन जायला तयार होतात पण आता वैभव तिकडे नसल्यामुळे सरिता म्हणते वैभवभाव जी असते तरी बरं झालं असतं तोपर्यंत आता इकडे आत्याचा कॉल येतो अवनीला अवनी म्हणते आत्तू अगं माझं सामान आहे ना तिकडे आत्त्या म्हणते तू काळजी करू नकोस मी तुम्हाला मोरी निवासापर्यंत जायला कार पाठवत आहे तुम्ही सगळे कारने जा आणि अंजीला पण गरज आहे ना कारची याच्यावरती आता इकडे अवनी म्हणते आत्तू कार पाठवत आहे अंजीसाठी अंजी म्हणते आपण आत्यांना किती चुकीचं समजलो ना आत्तापर्यंत आत्यांसोबत आपण गैरसमज करून घेतला पण त्यांना आपली किती काळजी आहे अवनी म्हणते तर आत तुला माजी आता तुला माझी खूप काळजी आहे तिला माझं भलं व्हावं असं वाटतं पण तिला समजलंय ना की माझं भुलं सहकुटुंबात आहे म्हणून ती आता काहीही करत नाही पशा म्हणतो चला बाकी सगळं सामान तात्यामध्ये टाका मी लोड करतो तात्या तितक्यात तिथे वैभव येतो वैभव म्हणतो काय चाललंय मला टाकून तुम्ही सगळेजण चाललात कुठे याच्यावरती अवनी म्हणते वैभव तू आलास तू नोकरी बघायला सकाळी बाहेर पडला होतास ना वैभव म्हणतो वेळ लागले का आणि तुम्ही सगळेजण मला टाकून सहकुटुंबात चाललेले होतात सहकुटुंब मोरे निवासात राहणार मग मी काय एकटा राहणार आहे का मी काय वेळा आहे का हे बघा मी बॅग घेऊनच आलो आहे सहकुटुंबात जायला असं म्हणत वैभव आपली बॅग दाखवतो आता पशा वैभव आणि चारी सुना आता फक्त बाकी असते ती म्हणजे सूर्या आणि ओंकार यांच्या येण्याची वैभव म्हणतो मला टाकून जायची तुम्ही हिंमत तरी कशी केलीत आणि अवनी तुला वाटलं नाही का मला सांगावं याच्यावरती अवनी म्हणते तुझं काय सम नव्हतं तुला आहे की नाही वैभव म्हणतो सहकुटुंबात राहण्याचा चान्स मी सोडणार नाहीये आणि सगळेजणं आता मोरे निवासात जायला निघतात आता इकडे सरिताच्या चेहऱ्यावरती आनंद खुलतो कारण दोन तरी पुरुष घरातले आलेले असतात मग सगळेजणं आता सावित्रीबाईंच्या इथे जातात सावित्रीबाईंच्या इकडे गेल्यावरती अटीप्रमाणे दोन तारखेला सगळं सहकुटुंब बा सावित्रीबाईंच्या इथे घर मागायला यायला हवं होतं पण तोपर्यंत सूर्या आणि ओंक्या दोघं कमी असतात एक एक करून चौघेत जणी चौघेही जणी आपापल्याला दिलेले चेक असतात पंचवीस पंचवीस लाखाचे ते सावित्रीबाईंच्या समोर ठेवतात आणि म्हणतात सावित्रीबाई जे तुम्ही आम्हाला दिलं होतं ते आम्ही परत देतो आहे असं म्हणत सगळे चेक आणि आपल्याकडचे सगळे दागिने हे सगळं सावित्रीबाईंच्या पुढ्यात ठेवतात आणि म्हणतात आता आम्हाला आमचं सहकुटुंब द्या सावित्रीबाई म्हणतात अटीनुसार तुम्ही इकडे आलात खरे पण आपली अट काय होती अट ही होती की दोन तारखेला सहकुटुंबांनी एकत्र येऊन हे घर मागायचं तुमचं सहकुटुंब एकत्र आलेलं नाही आहे म्हणजे तुमची अट पूर्ण झालेली नाही आहे याच्यावरती सगळ्यांनाच धक्का बसतो कारण सूर्य आणि ओंकार येतील अशी आशा नसते पण चमत्कार घडत सूर्य आणि ओंक्यासुद्धा सुद्धा येणार आहे सहकुटुंब हे पूर्ण होऊन सावित्रीबाईंकडून निवास मिळणार आहे सावित्रीबाई स्वतःच्या खुशीने निवास मोऱ्यांच्या ताब्यात येणार आहेत आणि जवळजवळ आता सहकुटुंबामध्ये आनंदाची लाट वाटच येणार आहे